आता नेमका कालावधी किती ठरतोय हे पाहणं महत्वाचं आहे पुढची बातमी रिक्षा चालकांनी बाईक टॅक्सी विरोधात आज अनोखो आंदोलन केलेलं आहे टी आरटीओ हो कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झालेत नेमकं काय घडतंय आपण मिकीकडून जाणून घेऊयात मिकी काय नेमके अपडेट आहेत काय घडताना पाहायला मिळत आहे खरं तर या परिसरात या आर टी ओ कार्यालयाच्या समोर या सगळ्या रिक्षा चालकांनी सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यानंतर जवळपास तीन वाजता जेव्हा ते जे पोलीस अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याबरोबर यांची बैठ बैठक विस्कटली त्यानंतर आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर या रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षा या ठिकाणी सोडल्या आणि ते निघून गेलेले आहेत मात्र आत्ता कुठंतरी पोलीस ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत जर आपण बघत असाल तर संपूर्ण हा पुणे शहरात त्या मध्यवर्ती भागातला खूप महत्त्वाचा असा रस्ता आहे जो सकाळी अकरा वाजल्यापासून बंद आहे जवळपास आत्ता जर आपण बघितलं तर दहा ता अकरा तास होत आलेले आहेत आता पोलीस कुठेतरी ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि आता इथं पोलिसांनी स्वतः यांना रिक्षा चालकांना शेवटची वॉर्निंग दिलेली आहे आणि दंगल नियंत्रण पथक देखील या ठिकाणी आहे जर आपण बघितलं तर इथं मोठा पोलीस बंदोबस्त आहे सर तुम्ही शेवटची विनंती केली आणि आता काय म्हणणं काय रिक्षा चालकांचं पूर्ण पुण्या सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालेलं आहे त्यांनी त्यांचं आंदोलन केलेलं आहे पण आमची त्यांना विनंती होती की जनतेला व्यतीत धरू नका आणि आम्ही त्यांना विनंती केली आणि आम्ही त्यांना थोडं मागे ढकललं तर ते बऱ्यापैकी आता सध्यापर्यंत तरी कॉपरेट करत आहेत आता पुढे काय बघूया पुढची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो हे सगळे दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे पोलीस पूर्ण तयारीत या ठिकाणी आहे आणि पुढची बाजू जर बघितली तर फोर्स बघा तुम्ही किती जवळपास हजारहून अधिक पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण रिक्षाचालक खूप मोठ्या संख्येने सकाळपासून या ठिकाणी बसलेले होते आणि आता पोलीस कुठंतरी ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत आपण बघतोय की स्वतः जॉईंट सी पी जे कर्णिक संदीप कर्णिक साहेब आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलीस पोलिसांनी आता शेवटची विनंती केलेली आहे या सगळ्या रिक्षाचालकांना त्यांचे रिक्षा या ठिकाणाहून हटवण्यासाठी जर तुम्ही या ठिकाणाहून रिक्षा हटवले नाही तर आम्हाला या ठिकाणी लाठी चार्ज देखील करावा लागेल अशी देखील तयारी पोलिसांची या ठिकाणी आहे आणि आपण बघित बघतोय की पोलीस पूर्ण तयारीत आहे जर आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बघता येईल की गाड्या किती आलेल्या आहेत पोलिसांच्या दुसरी तुकडी बघा आपण पूर्ण तयारी सिर या ठिकाणी आहे दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे पुढची जर बघितलं तर इथं आपण अजून पुढं आलो तर अक्षरशः हातामध्ये लाठ्या घेऊन पूर्ण तयारीनिशी या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलेलं आहे कारण सकाळी अकरापासून जे आंदोलन सुरू झालेलं आहे ते अजून जवळपास आता साडेआठ वाजत आलेले आहेत अजून देखील रस्त्यावर सगळे रिक्षाचालक बसलेले आहेत रिक्षा सोडून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळं इथं का क पुणे शहराला पुणेकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे अजून एक जवळपास हजार मी तुम्हाला सांगतो आहे हजार पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण की रिक्षा चालकांनी सकाळपासून त्यांना अनेकदा विनंत्या करून झालेल्या आहेत परंतु कुठेही ऐकायला तयार नाही आता देखील त्यांना विनंती केलेली आहे अन्यथा आम्हाला लाठी चार्ज करावा लागेल आणि त्यासाठी ही पोलिसांची तयारी आपण इथं बघू शकतो ज्या रिक्षा चालकांच्या आंदोलनामुळे वाहतुकीवर पुण्यामध्ये मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळालेला होता ते रिक्षा चालक नेमके जी अगदी मी तुला रिक्षाचालक देखील दाखवतो पोलिसांनी या ठिकाणी त्यांना शेवटची वॉर्निंग दिली आहे त्यामुळं त्यांना सगळ्यांना पलीकडं त्यांच्या रिक्षांकडं पाठवण्यात आलेलं आहे जर तुम्ही तुमच्या रिक्षा काढल्या तर ठीक नाही तर पुढच्या पंधरा मिनिटात तुम्ही पोलिसांचं ॲक्शन बघताल असं वॉर्निंग त्यांना देण्यात आलेली आहे मी तुम्हाला रिक्षा जिथं रिक्षाचालक आहेत तिथं घेऊन जातो त्यांच्याशी विचारूयात आता त्यांची भूमिका काय असणार आहे मात्र पोलीस बघतोय आपण कंटिन्यू रिक्षा चालक जे आहेत आता काही प्रमाणात रि पोलिसच रिक्षा काढायला सुरुवात झालेली आहे जर आपण बघितलं तर पोलीस या ठिकाणी रिक्षा काढून प्रयत्न करत आहेत की हा रस्ता क्लिअर व्हायला हवा कारण जर अशीच परिस्थिती उद्या देखील राहिली तर पुण्यात मोठा एक गदारोळ या ठिकाणी होऊ शकतो आत्ता जर आपण बघितलं तर पुढं सगळे अधिक जे रिक्षाचालक आहेत त्यांना पुढं इथं पाठवण्यात आलेलं आहे आपण तिथपर्यंत देखील जाऊन बघणार आहोत की काय परिस्थिती कारण पोलीस प्रचंड आहेत सर आपण बघतोय काय तयारी ऐकतायत ते, ते काय पोलीसच काढणार आहेत अशा पद्धतीने सगळे रिक्षा त्यांनी चौक तर खाली केलेला आहे पण अजून रिक्षा काढलेल्या नाही आहेत रिक्षा कोण काढणार मग सर अशी परिस्थिती राहिली करून घेऊन जाऊ सर आपण काही गुन्हा दाखल करणार आहात कारण आपण बघतोय की ते तयार नाही आता त्यांची मनस्थिती काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल ऐकाय तुम्ही दुपारी त्यांच्यासोबत बैठक घेतली आता तुम्ही हातात माईक घेऊन असा अनाऊन्समेंट सुद्धा करताय आपण आपल्यापर्यंत पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की सामंजस्याने विषय सुटावा आणि कुठलाही कायदा सुविस्था प्रश्न होऊ नये तर त्याच्यामध्ये तयार नाही दिसत नाही रिक्षा काढताना आपले पोलीस काढताना दिसत आहेत रिक्षा गरज लागली तर आपण काढू ना पोलीस काढतील आमच्या रिक्षा त्यांच्यावर कारवाई नक्की कारवाई होईल त्यांच्यावर म्हणजे हे सकाळपर्यंत हा रस्ता पूर्ण क्लिअर असेल खुला असेल सकाळपर्यंत नाही थोड्या वेळात हा रस्ता सगळा क्लिअर होईल थोड्या वेळातच पोलीस रस्ता क्लिअर करतील आणि त्यामुळं सध्या ऍक्शन मोडमध्ये आपण बघतोय की समोर हे सगळे रिक्षा चालक कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने अचानकपणे दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि हे सगळे लोक आता इथं पोहोचल्यानंतर त्यांची काय नेमकी भूमिका आहे काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडून